शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार खासदार शिवाजीराव अडवराव पाटील यांच्या प्रचारार्थ आंबेगाव शिरूर तालुक्यामधील विविध गावांचा गावभेट दौरा संपन्न झाला. यावेळी खासदार शिवाजीराव अडवराव पाटील यांनी कारेगाव, बाभुळसर, रांजणगाव, गणपती खंडाळे, कोंढापुरी, लाखणगाव, मलठण, देवगाव, काठापूर, पोंदेवाडी, खडकवाडी, लोणी, जारकरवाडी, अवसरी, गावडेवाडी आदी गावांमध्ये जाऊन कोपरा सभा घेतल्या आहेत आणि नागरिकांशी संवाद साधलाय. यावेळी ते म्हणाले की लोकसभा निवडणूक ही देशाचे पंतप्रधान ठरवतो, त्यामुळे आपले मत बहुमूल्य आहे. आपलं एक मत हे फक्त खासदार अडराव पाटील यांना नसून ते नरेंद्र मोदी यांना सुद्धा गेलं आहे. गेले 15 वर्ष मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं केली आहेत, त्यामुळे जनतेचा मला पाठिंबा आहे आणि याच पाठिंब्याच्या जोरावरती मी चौकार मारणारच, असे अडराव यावेळी म्हणाले आहेत. तसेच यावेळी आंबेगाव तालुका भाजपचे संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे म्हणाले की देशामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारनं अनेक उत्तम योजना राबवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या कार्यकाळामध्ये काहीच कामं केली नाहीयेत, त्यामुळे जनतेनं त्यांना घरी बसवलंय. खासदार अडवराव हे अभ्यासू खासदार आहेत, त्यांना पुन्हा संसदेमध्ये पाठवण्यासाठी प्रचंड मताधिक्यानं विजय करण्याचं आवाहन एरंडे यांनी केलंय. यावेळी भाजपचे शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख जयसिंग शेठ एरंडे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरुणभाऊ गिरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रवींद्र करंजखेले, शिवसेना तालुका प्रमुख सुनील बानखेले, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय थोरात, रामशेठ गावडे, सचिन वांगर, देविदास तरेकर, शिवाजीराव राजगुरू, संदीप बानखेले, कल्पेश अप्पा बानखेले, प्रवीण थोरात पाटील यांच्यासह शिवसेना भाजप महायुतीचे कार्यकर्ते, महिला, तरुण मोठ्या संख्येनं इथे हजर होते. आपल्या देशाच्या दृष्टीनं सीमेवरचा वाद हे महत्वाचे आणि कळीचे मुद्दे ठरले आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सरकार निवडताना, आपल्याला देशाचा पंतप्रधान निवडताना चाणाक्षबुद्धीनं निर्णय घेणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की गेल्या 5 वर्षापूर्वी संपूर्ण भारतामध्ये भ्रष्टाचारानं हाहाकार माजला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष प्रत्येक मंत्री, प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सगळा बरबटला होता. देशाचं करोडो रुपयाचं, लाखो करोड रुपयाचं नुकसान ह्या भ्रष्टाचारानं गेलं होतं. मागे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांपासून पुण्याचे सन्माननीय खासदार सुरेश कलमाडी यांच्यापासून एकेकाचा घोटाळा 70,000 कोटी, 75,000 कोटी, 1,25,000 कोटी, 2,00,000 कोटी अशा प्रकारचा भ्रष्टाचार होत असताना आपण सगळ्यांनी निर्णय घेतला, देशानं निर्णय घेतला या भ्रष्टाचारी मंडळींना घरी बसवायचं आणि 5 वर्षापूर्वी या सगळ्यांना घरी बसवून आपण देशाचं नेतृत्व आणि पंतप्रधान पद नरेंद्र मोदींना दिलं. तुम्हाला मला विचारायचे प्रश्न विचारायचे. आज माझं सरकार आलं, माझ्या सरकारच्या माध्यमातून ही काम आम्ही करू शकलो. पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल, या रेल्वेच्या प्रश्नामध्ये प्रत्येक वर्षी 2004 ते 2014 प्रत्येक वर्षी रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये बजेटवर मी भाषण करत राहिलो की माझा प्रकल्प मंजूर करा, मंजूर करा. दुर्दैवानं काही झालं नाही. 2016 ह्या सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली, हा प्रकल्प मंजूर केला. सुरुवातीला किंमत होती 2,500 कोटी रुपयाची. नंतर आम्ही सगळे बसलो की सिंगल लाईन रेल्वे करण्यापेक्षा डबल लाईन जर केली आणि हायस्पीड जर केली की जेणेकरून पुण्यावरून निघालेली रेल्वे नाशिकला मला 2 तासात पोहोचता आली पाहिजे. पुणे आणि नाशिक दोन महत्वाची शहरं जोडली पाहिजे आणि माझ्या या सगळ्या परिसराचा, मतदारसंघातल्या सगळ्या गावांचा, सगळ्या तालुक्यांचा विकास होईल. नवीन तंत्रज्ञानावर आधारित हायस्पीड रेल्वे मंजूर केली, त्याची किंमत आहे 7,500 कोटी रुपये. का तुमची तोंड बंद झाली? का खोटे खोटे आरोप करतायत? 2 वर्षापूर्वी झालेली रेल्वे मला अजून 4 वर्ष द्या, 4 वर्षामध्ये मला पूर्ण करायची. जे तुम्हाला जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं, आम्ही करून दाखवणार. कुठल्या तोंडानं मला विचारता की काय कामं केली, खासदाराचं काम दाखवा. मी तर सगळ्यांना चॅलेंज दे, माझं जाहीर आव्हान आहे. राष्ट्रवादीचे 4 खासदार आहेत, सुप्रिया सुळे, मुन्ना महाडिक, विजयदादा मोहिते, ते पण आता नाहीयेत, आणि उदयनराजे भोसले. 4 खासदार तुमचे लोकसभेतले, त्या 4 खासदाराच्या कामाची टोटल काढा.
आणि ह्या एकट्या पठ्ठ्याच्या कामाची टोटल काढा, माझी टोटल पडेल. उगाच काही कुणालाही मरण बरळत असेल बरळत राहू नका. कामं केली मी आणि माझ्या सरकारनं, विकास केलाय मी आणि माझ्या सरकारनं. तुम्हाला कामं दिसत नसेल तर माझी जी पुस्तिका बघा, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर समोर या. 25 तारखेला उद्धव साहेबांची सभा आहे, त्या समोर या. कोणी तुमचा विज्ञान माणूस पाठवा, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायला मी तयार आहे. किंवा ते जमलं नाही तर 26 तारखेला तुमची पवार साहेबांची सभा आहे, तिथं मला बोलवा आणि तिथं मला प्रश्न विचारा. उगाच आपलं काहीतरी काय काम केलं काय काम केलं. अरे तुमच्या खासदार माझ्या पूर्वीचे तुमच्या खासदार होते ना, काय देऊ लावले कुठल्या खासदारानं. उगाच आपलं काय करतात. मी तर माझं तर जाहीर आव्हान आहे या तालुक्याच्या आमदार. मी 15 वर्षात काय केलं ना, मी विचारतो 30 वर्षामध्ये तुम्ही काय केलं, 30 वर्षामध्ये काय केलं मला सांगा. एक इंजिनिअरिंग कॉलेज सोडलं तर काय ठळक कामगिरी या तालुक्यात केली, जाहीर करावं बसेल. अरे काय लबड्या तुमच्या, बैलगाड्या शर्यती बंद केल्या तुम्ही आणि चालू करणार तुम्ही. तुमची पाप मी धुतोय गेले 5 वर्ष बैलगाड्या शर्यतीची. जेव्हापासून मी खासदार झालो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुमचं शुक्लाष्ट्र मागे लागले बैलगाडा मालकांच्या. 2005 ला तुम्ही पहिली बंदी आणली, मी उठवली. 2011 ला तुम्ही नोटिफिकेशन काढलं, प्राणी मात्रांच्या ज्यामध्ये जंगली प्राण्यामध्ये बैलाचा समावेश केला. त्या बैठकीमध्ये GR काढताना पवार साहेब होते, पी चिदंबरम होते, जयंती नटराजन होते आणि प्रणव मुखर्जी होते. त्याच्यामुळे पुन्हा बैलगाडा शर्यतीवर बंद आली. मी पुन्हा 2012-13 ला केस जिंकलो आणि 2014 ला सत्तेवरून जाता असता तुम्ही पुन्हा एकदा पाप केलं आणि बैलगाडा शर्यती बंद केली. आज कुणालाही विचारा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुणालाही विचारा, बैलगाडा शर्यतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कोण करताय. आज मी आपल्याला भैरवनाथाच्या समोर मी शपथ घेऊन सांगतो, एक तरी राष्ट्रवादीचा आमदार खासदार दाखवा की ज्यानं बैलगाडा मालकाच्या आंदोलनामध्ये भाग घेतलाय. आज माझ्यावर 3 केसेस आहेत, अगदी 307 ची केस आहे. मी मला फरार दाखवलाय, 4 वेळा अरेस्ट वॉरंट झालाय. यांनी सगळ्यांनी ठरवलंय, पण अजित पवारापासून शरद पवारांनी, की काही करून ह्या वेळेला खासदार आढळवणं पाडायचंय. अरे हा पट्ट्या का तुम्हाला ऐकणार आहे वय. तुम्ही किती काही करा, वळसे पाटलांनी तर टेंडरच घेतलंय. काही करून कोलेला खासदार होऊन निवडून आणायचा आहे, पण ही माझी मायबाप जनता आहे. जोपर्यंत यांच्या मनात आहे तोपर्यंत कोणी या भागामध्ये खासदार होऊ शकत. मी आपल्याला आवर्जून सांगितलं, 15 वर्ष तुम्ही सगळ्यांनी माझी कारकीर्द पाहिली. 15 वर्षामध्ये मी सांगा कधी सूडबुद्धीनं कोणाशी वागलोय, 15 वर्षामध्ये सांगा मी कोणाशी चुकीशी वागलोय, 15 वर्षात मला सांगा मी कधी रुपयाचा भ्रष्टाचार केलाय. कारण हा मतदारसंघ माझ्या दृष्टीनं माझ्या घरातली मंडळी. सगळं काय सोडून, धंदा पाणी सगळं प्रपंच सगळं सोडून मी गावाला राहील, 15 वर्ष राहील का. मला आनंदामध्ये सुखामध्ये बंगल्यामध्ये राहू शकत नव्हतो, पण प्रामाणिकपणे ह्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेची सेवा केली. ज्यांनी मला मोठं केलं त्यांच्या सेवेसाठी माझं आयुष्य अर्पण करायचं ठरवलं आणि ते करतोय. आता उद्याचा उमेदवार आपल्या समोरचा उमेदवार काय उसनावसनावून या ठिकाणी प्रचार करतोय. माझं त्याला एक विनंती आव्हान आहे, तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे, तुम्ही डॉक्टर आहात, डॉक्टर आहात जरूर, त्याचा अभिमान आम्हाला आहे. भले तुमचा दवाखाना कुठेही नसेल, परंतु बैलगाड्याची नाळ तुमची आयुष्यभर कधी जोडू शकत नाही. बैलगाडा शर्यतीवर 3-3 आंदोलन झाली, लाठी हल्ला झाला, मंचर मध्ये निवडून निवडून शिवाजीराव आढळराव यांच्या कार्यकर्त्यांना अमानुष लाठी हल्ला करण्यात आला. त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं, वादवान निवडून निवडून कोर्टात जावं लागलं, येरवड्यात जावं लागलं. हे पाप हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झालेलं आहे, बैलगाडा शर्यतीला त्यांच्या काळात बंद झालेली आहे. आणि त्यांनी बैलगाड्याच्या वल्गना बैलगाड्याच्या घोषणा या ठिकाणी अजिबात करत नाही, त्याला तो नैतिक अधिकार नाही. चाकणला किती मोठं आंदोलन झालं, इथं सगळे उमेदवार गाडा मालक आणि सर्व शेतकरी उपस्थित आहे. चाकणच्या आंदोलनामध्ये मी त्यावेळेला त्या आंदोलनामध्ये सगळ्यात पुढे होतो. मंदरच्या आंदोलनात 3-3 नंबरचा आरोपी आहे आणि मी त्यावेळेला बघितलं
मावळचे आमदार, भोसरीचे आमदार, जुन्नरचे आमदार, कर्जतचे आमदार, खेळचे आमदार, सगळे शिवसेनेचे भाजपचे आमदार होते. राजवेचा एक सुद्धा आमदार त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलेला नाही. आम्ही आजूबाजूला ऐकत असलेले कोणाकडे फोन आहे का, काय कार्यवस्था आहे का, अजिबात नाही. आणि या तालुक्याचे आमदार खरं सांगू हुशार माणूस आहे बरं. 3 वेळेला शाबूत आपली विधानसभा ठेवली, लोकसभा बाजून काढून दिली, आणि आता चौथ्यांदा सुद्धा अतिशय चाणक्याने हुशारी केली. स्वतःवर आलेलं संकट आपलं घर वाचवलं, आणि आपले मित्र विलास राठे यांचं घर वाचवलं, ते शिवशिकाला काय. दादा तुम्हाला लोकांनी ओळखलंय, लोक त्यांची 4-4 वेळा तुम्हाला निवडून देतात. लोकांची चुकणं आहे, लोकांच्या घरात मान भरून बसलेला माणूस आहे. या तालुक्याचा एक सर्वसामान्य माणूस, ज्या वेळेला खासदार सुद्धा दादा नव्हते, त्यावेळेला बैलगाडा विमा कंपनी काढली, त्यावेळेला. स्वप्नील जाधव, सी24 तास, आंबेगाव.